पुणेरी, कोल्हापुरी, खानदेशी, नागपुरी या ट्रेंडमध्ये असणाऱ्या चवींसोबतच एक फारशी प्रसिद्ध नसलेली चव म्हणजे कोकणी। घावणे आंबोळेसारखाच बनवायला नाजूक आणि पोटाला हलका असा पदार्थ म्हणजे दडपे पोहे। दडपे पोहे खूपच कमी जागी त्यांच्या ऑथेंटिक चवीत मिळतात। ही अस्सल कोकणी चव चाखायला मागच्या 8 वर्षांपासून रोज संध्याकाळी भट काकांच्या गाड्यावर गर्दी होते। या विशेष कोकणी चवी मागची ही गोष्ट। दडप्या पोह्याची स्पेशालिटी म्हणजे त्याला पातळ पोहे लागतं, त्याला वरण फोडणी दिलेली असते, हे पोहे गरम नसतात कधी। याला दाणे, जिरे, हिंग याची फोडणी देऊन आलं ठेचा, मिरचीचा ठेचा, मीठ, साखर आणि लिंबू सत्व हे आपण टाकलेलं असतं। आणि त्याच्यानंतर नारळाचं पाणी आत्ता आपण त्याच्यावर मारून ठेवलेलं आहे। आणि आता हे एक 10-15 मिनटं राहिल्यानंतर त्याच्यावर आपण ओलं खोबरं भरपूर, म्हणजे साधारण एवढ्या पोह्यांना 1-4 ते 5 नारळाचं खोबरं लागतं आणि कोथिंबीर हे एकत्र कालवून 10 मिनटं डब्यात भरून ठेवले की दडपे पोहे आपले तयार झाले। आणि मूळ पद्धत कुठली आहे दादा? मूळ पद्धत जी आहे ती कोकणामध्ये हे पातळ पोहे भाजतात, म्हणजे ते तात्पुरते करण्यापुरतं ते पोहे भाजायचे, त्याच्यात लगेच कांदा, खोबरं, कोथिंबीर टाकायचं आणि लगेच खायचे। त्याच्यात मेथकुटही काही जण टाकतात, पण आपल्याला हे 2 ते 3 तास तिथे गाडीवर चालवायचे असतात, त्यामुळे थोडे मॉडिफाय केलेले, टेस्ट सेम तशीच असते। ही जी दडपे पोह्यांची तुमची स्पेशल डिश आहे, हो, ही तुमची कोणी इन्व्हेंट केली का, ही तुम्हीच इन्व्हेंट केली? नाही नाही, ही आपलीच आहे। ही 8 वर्ष झाली आपण हे करतोय तिथे, म्हणजे आम्ही घरी वर्षानुवर्ष दडपे पोहे करतो, परंतु याला इंट्रोड्यूस आपण केलंय ते आत्ता 7-8 वर्ष झाली। घरची टेस्ट गाड्यावर आणली? हो, 100%। दडपे पोहे संध्याकाळी का, एकतर संध्याकाळी पोहे आणि सांजा हा प्रकार कुठेही मिळत नाही पुण्यामध्ये। आपलं एकमेव ठिकाण आहे की तिथे संध्याकाळी पोहे आणि सांजा मिळतो। एवढंच नाही तर इडली, वडा, सांबार हे सुद्धा नॉर्मली सगळीकडे सकाळी नाश्त्याला मिळतं। पण मी एक ठरवलं होतं की संध्याकाळी आपण असं द्यायचं की जे बाकी कुठे मिळत नाही, आणि मला तिथे जागेवर काही करायचं नव्हतं। त्यामुळे इडली, उडीद वडा, बटाटेवडा, सांबार, मग ते दडपे पोहे सुरू झाल्यानंतर मग आणखीन आता काहीतरी करू म्हणून मसाला आप्प्यांची संकल्पना आली। नाही, दडपे पोहे अगदी रेअर केसमध्ये, म्हणजे पुष्करणी भेळ म्हणून आहे, तर पुष्करणी भेळमध्ये त्याच्या एका भावानी, म्हणजे नटसम्राट होते ते, तर रवणबागच्या इथे त्यांनी ते द्यायचे दडपे पोहे, हो, आणि पुन्हा गेस्ट हाऊसला वगैरे मिळतात असं मी ऐकलं होतं। पण दडपे पोह्याचं एवढं रेटिंग खाण्याचं हे मी फक्त आपल्याचकडे बघितलंय, मी ऐकलेच। दडपे पोहे ही संकल्पना प्युअरली कोकणी आहे, म्हणजे कोकणातल्या माणसाला सोडून पुण्यातल्या सुद्धा रेग्युलर कस्टमरला सुद्धा माहिती नाही आहे। त्यामुळे मला पहिल्यांदा ज्यावेळेला चालू केले त्यावेळेला दडपे पोहे काय हे सांगण्यातच माझं वर्ष गेलं, हो, म्हणजे त्याला विविध नावं पडली, गडपे पोहे, दडपून टाकलेले पोहे, दगडी पोहे, मग त्याच्यावर मग एक बोर्ड तयार केल्यानंतर त्याच्यावर दडपे पोहे ऐकणार, मग लोकांना ते उत्सुकता आली, हा काय प्रकार आहे, दडपे पोहे म्हणजे काय। पण दडपे पोहे बरं, त्याच्यात सांबार घालण्याची संकल्पना ज्यांना लोकांनी जी काढली ती मीच पहिल्यांदा थक्कच झालो होतो की दडपे पोहे सांबार ही मलाच नवीन होती संकल्पना, पण लोकांची आवड जपणं आपलं गरज आहे। त्यामुळे मुळात कोकणातल्या असणाऱ्या लोकांनी सुद्धा सांबार घालून पोहे खायला सुरुवात केली। मी म्हटलं याचा अर्थ काहीतरी नक्कीच गडबड आहे। काय ते जे आप्पे बांधतात हे वेगळे आहेत ना? हे आपले रेग्युलर आप्पे नाहीत, रेग्युलर आप्पे हे फक्त मिठाईचे असतात। आपण हे मसाला आप्पे म्हणून देतो, कर्नाटकात याला फड्ड असं पण म्हणतात। तर याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, त्याच्यानंतर आलं, मिरची
हे सगळं फ्राय करून टाकलेलं असतं बॅटरमध्ये आणि 15-20 मिनिटं ते बॅटर ठेवल्यानंतर हे आप्पे नुसते जरी खाल्ले तरी याला चटणीची किंवा सांबारची गरज नाही पण आणि गार झाले तरी याची टेस्ट बदलत नाही असं जरा वेगळ्या प्रकारचे हे आप्पे याला आपण मसाला आप्पे म्हणतो मसाला आप्पे गेली आता एक 4-5 वर्ष मी त्यांना मला जेवढी मदत करता येईल तेवढी मी करते मी काय माझा भाऊ काय आम्ही आमची शिक्षण सांभाळून आम्हाला जेवढी मदत जमेल तेवढी आम्ही करतो मुळात आम्हाला दोघांना याची आवड आहे करायची मग ते बनवणं असो किंवा त्यांना पार्सल पोचवणं म्हणा किंवा काही कशातही मदत असो ती आम्ही अगदी जिओतून मदत करतो मला मी आप्पे जम तसं तर मला बरंच काही जमतं बाबांच्या हाताखाली मदत करून सध्या मी गाडीसाठी म्हणून आप्पे मी करते रोजचे असतात ते आणि बाकीची माझी मदत चालूच असते हो तुमच्याकडचा नाही सिक्रेट खरं सांगायचं तर काहीच नाही आहे कारण सगळीकडे उडीद वड्याच्या पिठाचेच दहीवडे करतात याच्यामध्ये पीठ किती फर्मेंट होत आहे हे फर्मेंट अति होऊनही चालत नाही कारण ते आंबट होतात वडे पण योग्य प्रमाणात झाल्यानंतर त्याला एक किंचित चिमूटभर खायचा सोडा टाकला वडे करायच्या अगोदर तर हे वडे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हलके होतात आणि मुख्य म्हणजे जसे वडे हलके व्हायला पाहिजेत तसंच त्याचं दहीसुद्धा हे मूळचं मधुर पाहिजे साखर घालून गोड केलेलं दही नाही पाहिजे त्याच्याकरता आपण दही लावण्याची एक पद्धत आहे आता आपलं दही आत्ता तयार आहे पण ते एका विशिष्ट मापातच त्याचं विरजण लावून ते केलं तरच ते गोडसर लागतं साखर टाकून नाही साखर टाकायला लागते पण ती चवी पुरती आणि कुठल्याही आंबट दह्याला साखर टाकलीत तर जेवढी साखर टाकाल ते आंबट गोड लागेल गोड नाही लागणार आणि त्याचा आंबट पण जातच नाही सर यावर जितने भी आयटम्स आहे वो सारे अच्छे हैं बस उसमें सिलेक्ट क्या करना पड़ता है आज बच्चा क्या है क्योंकि कुछ बचता नहीं है जो मिला वो खा लेना पड़ता है अगर थोड़ा सा भी आप लेट हो गए तो फिर मिलता नहीं है लाइक दही बड़े बहुत फेमस है क्योंकि ऑलमोस्ट हर रोज थोड़ा मुश्किल हो पाता है लेकिन जब भी समय मिलता है इस एरिया में आने का तो हफ्ते में 3 बार या 4 बार तो समय से पहले आके खड़े हो जाते हैं क्योंकि लेट हो गए तो फिर मिलता नहीं है आप कहाँ से आई एम बेसिकली फ्रॉम कानपुर ॲक्च्युली MPSC साठी प्रिपरेशन करतो आहे आणि सचिन भटांच्या घाड्यावरती तुम्हाला प्रत्येक पदार्थ चवीनुसार ज्याला खायची इच्छा आहे ना त्यांना येऊन अवश्य ट्राय करावा त्यातली त्यात भटांचा दहीवडा खाल्ला तर तुम्हाला असं वाटेल की कदाचित याच्यासारखा दहीवडा कुठेच भेटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भटांचा दहीवडा नाही खाल्ला तर त्याला स्वर्ग प्राप्त होत नाही एवढं मी सांगेन तुम्हाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे भटांचा उडीदवडा त्याच्याबद्दल तर काय सांगायचं म्हणजे सांबर आणि उडीदवडा म्हणजे एखादा उडीपी व्यक्ती असतो त्याला जमणार नाही तेवढी चांगली चव भटांना जमते तेवढ्या गोष्टी मी सांगू शकतो तुम्ही प्रत्येक गोष्टीतली ट्राय करू शकता प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला म्हणजे एक क्वालिटी ऑफ फूड असतं ते क्वालिटी ऑफ फूड भेटेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता हायजीन जे म्हणता तुम्ही म्हणजे एवढे छोट्याशा जागेत या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं आणि त्या गोष्टींवरती काम करणं हे खूप चांगली गोष्ट आहे मुळात माझ्या वडिलांचा 80 झाल्यापासून केटरिंगचा व्यवसाय आणि मी जवळजवळ 85 झाल्यापासून केटरिंगमध्ये आलेलो आहे पण नंतर कार्यालयात जसं ऑक्युपिकेशन व्हायला लागलं कंपल्सरी केटरिंगचं तर त्यानुसार हॉल बंद व्हायला लागले मग डेली करता काहीतरी करण्याची गरज आहे आपलं एक परंपरागत रेप्युटेशन आहे म्हणून कामं कमी नसतात आपल्याकडे पण हॉल हातात नाही हा मोठा एक ड्रॉबॅक असल्याकारणाने म्हणजे समोरच्या पार्टीची इच्छा असूनही आपण काम करू शकत नाही त्यांचं मग त्या केसमध्ये आपण आपले पदार्थ कसे देऊ शकू ह्याच्याकरता म्हणून मी वेगळं एक 2003 साली हा स्टॉल हा डोक्यात संकल्पना घेतली आणि 2003 ते 2008 माझी काकालवयच्या बाहेर म्हणजे शास्त्री ओढला एक टेबल होता आपला आणि स्पेसिफिक सांगायचं म्हणजे माझा सख्खा भाऊ आहे तो जनता सहकारी बँकेत आहे तर तो त्याची ड्युटी सांभाळून पूर्ण वेळ मला मदत करतो आणि आता त्याचा मुलगाही तेवढ्याच हिरीगिरीने मला मदत करतो आणि घरातली बायको आणि मुलीची साथ तेवढीच आहे
कारण ह्या व्यवसायाला आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची जरी साथ असली तरी घरातली लोकं असणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये 2003 ते 2008 जो माझा स्टॉल होता, म्हणजे टेबल होता नाश्त्याचा, तिथे आपण पोहे, उपमा, साबुदाणा, खिचडी आणि शिरा आणि त्याच्याबरोबर फक्त आपण चटणी द्यायचो, कारण त्यावेळेला सांबार किंवा सॅम्पल ही संकल्पनाच नव्हती. लोक मुलं नुसतं उपमा पोहे खायचे आणि आम्हाला त्यावेळेला अक्षरशः 5-5, 6-6 डबे पोहे पुरायचे नाहीत. आणि त्या तिथे नॉन ऑकर झोन होता, माझ्याकडे लायसन नव्हतं, पण बुवा एका ओळखीच्या बेसवर मी तिथे उभा राहिलो होतो. मला तिथे रोज प्रॉब्लेम खूप होते, अतिक्रमण, अमुक तमुक, पण त्यातनं मी ताऊन झुलाकून निघून बुवा मला शेवटी असं झालं की कुठेतरी एक स्थिरता येण्याची गरज आहे. मग नंतर एक डी बी पॉवर इलेक्ट्रॉनिक नावाची कंपनी होती, तिथे 9 साली मी ते काम घेतलं होतं कंपनीचं. त्यावेळेला तिथे ब्रेक दिला शास्त्री रोडला आणि नंतर 14 साली मला ही अपॉर्च्युनिटी आली. माझा एक मित्र आहे रवींद्र महाले म्हणून, तर तो म्हणला आपण करायचं का असं असं, म्हणलं निश्चित. जागा बुक करून ठेवतो तो. मी देवाडे खाऊन घेतला.